नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. सो आजच्या या प्रवासामध्ये मी तुम्हाला वर्धा ते देवडीचा पूर्ण प्रवास दाखविणार आहे. वर्धा ते देवडीचं डिस्टन्स फक्त 18 किलोमीटर आहे आणि आपल्याला जवळपास 20 मिनटं लागतील देवडीमध्ये पोहोचायला. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिली वेळ आली असाल तर MH32 Traveler या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला पुढचा प्रवास कोणता पाहिजे आणि सोबतच या व्हिडिओला लाईकसुद्धा करा. तर मित्रांनो, आजचा हा प्रवास छोटा आहे, फक्त 15 मिनटाचा. साधारणपणे बसने देवडीमध्ये पोहोचायला 20 मिनटं लागतात. जर तुम्ही पर्सनल बाईकनं देवडीला जात असाल तर तुम्ही लवकर पोहोचू शकता. तर मित्रांनो, हा जो तुम्हाला पुतळा दिसत आहे ना, तो आहे श्री जमनलाल बजाज यांचा, म्हणून या एरियाला बजाज चौक म्हणतात. आता आपण रेल्वे ब्रिज क्रॉस करत आहे. या पुलाच्या खाली वर्धाचं रेल्वे स्टेशन आहे. खूप सुंदर असं वर्धाचं रेल्वे स्टेशन आहे. तुम्ही नक्कीच यायला पाहिजे इथं बघायला. या बघायला नाही, एक टूर काढा वर्धेचा. वर्धेचे जवळील तुम्ही टुरिस्ट स्पॉट्स बघू शकता, ज्यामध्ये सेवाग्राम येऊ शकते, नंतर पवनारचं श्री आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम, केळझरचं श्री सिद्धिविनायकचं मंदिर, आणि इथूनच तुम्ही नागपूरला जाऊ शकता. नागपूरला गेल्यावर तुम्ही पेंच अभयारण्य बघू शकता, ताडोबा अभयारण्य बघू शकता, आणि खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही वर्धामध्ये आल्यावर बघू शकता. नक्कीच आमच्या वर्धामध्ये या, आम्ही तुमची वाट बघत आहे. आणि आपली जी बस आहे ना यार, खूप भरली आहे. मला असं वाटलं होतं जेव्हा मी बसमध्ये बसलो तेव्हा कोणीच नव्हतं. आय थिंक 10 पॅसेंजर असतील आणि अर्ध्या घंट्यात आपली पूर्ण बस भरून गेली. सो आता आपली बस पूर्ण पॅक होऊन जात आहे यवतमाळकडे, आणि याच्यातले काही लोक देवळीमध्ये उतरणार. आणि मला देवळीमध्ये उतरायचं नाही आहे, माझा प्रवास यवतमाळपर्यंत आहे. तर या व्हिडिओचा पूर्ण व्हिडिओ मी आधीच अपलोड केला आहे, ती जर्नी आहे वर्धा टू यवतमाळ. आता मी त्या व्हिडिओचे पार्ट काढले, त्याच्यामध्ये मी जर्नी टाकली वर्धा टू देवळी. तर हा व्हिडिओ देवळीपर्यंतचा आहे. तुम्ही बघू शकता देवळीपर्यंत जायसाठी कसा रस्ता आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेल. आणि या ठिकाणी आहे वर्धा रेल्वे स्टेशनचं जंक्शन. या ठिकाणी वर्धा रेल्वे स्टेशनचा गेट आहे, म्हणजे वर्धा जंक्शन्स. या ठिकाणावरून पण तुम्ही वर्धाच्या रेल्वे स्टेशनवर जाऊ शकता. तर मित्रांनो, आता मी काहीही बोलणार नाही आहे. जस्ट तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता मी डायरेक्टली तुमच्यासोबत देवडीचा जसा रस्ता लागेल, जसा तो देवडीचा बायपास लागतील, तेव्हाच मी तुमच्यासोबत बोलणार. भेटूया आता देवडीमध्ये.
तर फायनली आपण देवडीमध्ये पोचलो आहे आणि तुम्ही या बसमधूनच देवडीचे रस्ते बघून घ्या, कारण मी देवडीमध्ये उतरणार नाही आहे, कारण माझा प्रवास यवतमाळपर्यंतचा आहे मित्रांनो. सर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये मला कळवा की तुम्हाला पुढचा प्रवास कोणता पाहिजे आणि या व्हिडिओला लाईक करा. ओके, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आणि ही आहे देवडी आणि देवडीचं बस स्टँड काही चांगलं नाही आहे यार. अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.